देवी अम्मा भाई माझ्या हक्काला सुबुद्धी दे ग, का षडयंत्र रचतीये ती स्वतःच्या मुलाविरुद्ध? येत्या काही दिवसामध्ये सत्य बाहेर येईलच, आणि मग नाही रणजितराव आणि त्यांच्या अनोरस मुलाला आम्ही घराबाहेर काढलं. कुसुमावती ढाले पाटील नाव सांग. बेबी औशी, अगं काय झालं, रडतीस का? संजा तुझ्या बेबी मावशीला वाटत होतं की तिला माणसं ओळखता येतात, चांगल्या वाईटाची जाण आहे तिला. तसं काही नाहीये रे, मला नाही माणसं ओळखता येत. बेबी मावशी अंधळी आहे तुझी, अंधविश्वास ठेवला तिने या माणसांवर. काय झालंय, कुणाबद्दल बोलतेस तू? मला काहीच कळत नाही, काय झालंय? संजय मी ठरवलंय, यापुढे ना मी तुला बोल लावणारच नाही. बघत कशासाठी लाव, मलाच माणसं ओळखता येत नाही तर तुला सांगून काय उपयोग आहे? अगं मला नाही कळत, सांग ना काय झालंय. खूप साधी आणि येडपट आहे बघ मी, यांच्यासारख्या नीच पातळीवर जाऊन विचारच करता येत नाही मला. म्हणजे कुणाच्या पातळीबद्दल बोलतेस तू? या आतल्या गाठीच्या लोकांबद्दल बोलतीय मी, ज्यांच्या पोटात एक असतं आणि ओठावर दुसरं. हडेडी आणि निष्ठुर लोक आहेत ती, यांच्याबद्दल बोलतीय मी. तू शांत हो ना, मला नीट सांग ना, जे काय ते स्पष्ट बोल, मला नाही कळणार असं काही. मला स्पष्ट नाही रे बोलताय ते रंजा, खरंच सांगते माझी हिंमतच होत नाहीये. मग मला कसं कळणार आहे बरं, तू नीट सांगितलं नाही तर मला कळणारच नाही. हिम्मत तर करावी लागेल ना तुला. अरे कधीतरी हिम्मत करेन आणि बोलीन तुझ्याशी, पण आता नको. एवढंच सांगते बाळा की तुझ्या दिशेने एक मोठ वादळ घोंगावत आहे, ते तुला जपून वागावं लागेल, सांभाळून राह. कोल्हापूर आवाम काल नाही गेलो कोल्हापूरला. एका मागून एक वादळ येतच घरावर. आता पुढे आणखीन काय वाढून ठेवलंय अंबाबाईत जाणे. काल आई साहेब कोल्हापूरला गेल्या नव्हत्या, मग त्यांनी असं का सांगितलं? कोल्हापूरला गेले होतो, काही तातडीचं काम निघालं होतं. त्या खोट का बरं बोलल्या असतील? अशी काय मजबुरी आली की त्यांना घरातल्या सगळ्यांशी खोटं बोलावं लागलं? आणि जर त्या कोल्हापूरला गेल्या नव्हत्या तर मग कुठं गेलत्या? देवा लई प्रश्न पडायला लागले. नाही ते विचार येत आहे डोक्यात. असा स्वतः तिरपांगडा विचार करण्यापेक्षा त्यांनाच विचारू कडाय. नाही नको, मी त्यांच्यावर संशय घेतल्यासारखं होईल. सगळ्या गोष्टी त्यांनी खऱ्या खऱ्या सांगितल्याच पाहिजे असं नाहीये ना. यांच्याशी बोलू का? त्यांचं काय खरं काय खोटं हे कळत नाही संजू. आपल्या भल्याची गोष्ट काय माहिती संजू, आपण यांच्यावर विश्वास कधीच नाही ठेवायचा. उद्या चालून आपल्याला हे लक्षात येईल की जादूला जे काही बोलले आहेत ते सगळं खोटं होतं, त्याच्या मागे त्यांचा काहीतरी प्लॅन होता. बेबी मावशी असं का बोलली, तिला काय म्हणायचं होतं नेमकं, कशाबद्दल चालू होतं तिचं नेमकं? म्हणजे आपल्याच माणसांना ओळखू शकत नाही, म्हणजे कोणाबद्दल बोलत होती ती? कुसुमावती देवींबद्दल? पण मग ती कुसुमावती देवींबद्दल असं का म्हणे? असं तर नाही आहे ना की कुसुमावती देवींबद्दल तिला काहीतरी माहिती आहे जे ती सांगत नाही आहे. रणजित काका मी फायनली गोळा खाल्लाच. तू गोळा खाऊन आलायस? जादू मी नको बोललो होतो ना तुला, आता रात्रभर खोकत बसशील किंवा सर्दीने परेशान होशील. कसा गेला, कोणासोबत गेला होता साडी? काय झालं रणजित राव? काय रागवायची गरज नाही, एका गोळ्याने काही होत नाही.
लहान आहे त्यांची इम्युनिटी चांगली असते या वयात. आणि काय रणजितराव, या वयाच्या मुलांना अशी गंमत करावीशी वाटते, आपण ती करू देणं मस्त आहे. बरोबर आजी साहेब, माझ तुम्हाला पूर्ण अनुमोदन आहे. अनुमोदन नाही, अनुमोदन. पण आजी साहेब, मी काल ते एका हिंदी पुस्तकात वाचलेलं. नाही, ते अमुमन असणार. अमुमन म्हणजे आमतौर पे, सर्वसाधारणपणे असं. तेच असेल. एक मिनिट, पण विषय गोळ्याचा होता ना? अरे हो रणजित काका, तू मला नाही म्हणाला असं गोळ्याला, मग मी कोणाकडे जायचं? आजी साहेबांकडेच ना. मग मी आजी साहेबांकडे गेलो आणि म्हणालो की मला गोळा खायचा. त्याने तुझ्यासारखं नाही म्हणालं, खोक खोक करशील करशील. आणि त्या सर्व मला शब्बीर गोळ्यावाड्याच्या गाड्यावर घेऊन गेले आणि आम्ही दोघांनी पण गोळा खाल्ला. मी काला खट्टा आणि यांनी ऑरेंज फ्लेवर. जादू, मी जेव्हा तुझ्या एवढं होतो ना तेव्हा असंच हट्ट करायचो गोळ्यासाठी. तेव्हा तुझ्या आजी साहेब मला म्हणायच्या की नाही, हे आपल्याला शोभत नाही किंवा आपल्याला तब्येतीला बरं नाही, अशी हजार कारण द्यायच्या. आणि आता बघ काय, बदल अपरिहार्य आहे रणजितराव. माणसांनी बदलायला पाहिजे. काय झालं, तुम्हा तिघांनाही आम्ही शिस्तीचा बडगा दाखवला, त्याचा फारसा काही उपयोग झालेला दिसत नाही. पण म्हटलं आता आपण बदलावं. आमच्या नातवंडांसाठी. म्हणजे तुम्ही जादूला? रणजितराव, एवढं काय झालंय? हे बघा, जादूच्या बाबांनी गोळ्यासाठी नाही म्हटलं, मग जादू कुठे जाणार? आजी साहेबांकडे. आणि मग आजी साहेब काय करणार जादू? जादूरावांचे लाड पुरवणार काय? अर्थात आम्ही हे सगळं केलं तुम्हाला राग आला असेल तर? हो, नाही नाही, राग नाही आला, आनंदच आहे की हक्क आहे तुमचा. आणि नाही, बरोबर आहे ना तुमचं, बाबा नाही म्हटल्यावर नातवंडांचं लाड कोण करणार? आजी साहेब. आणि त्याला आता सर्दी झाली तर तुम्हाला सांभाळायचंय, तुमच्या खोलीत राहतोय आता. काय हरकत नाही, आम्ही करू की सेवा काय. थँक्यू. यू आर वेलकम. चला, गोळा खाल्लात ना आता, गणिताचा अभ्यास करायचा. चला. नको नको, गणिताचा अभ्यास नको. ठीक आहे, मग रात्रीची गोष्ट नको. नाही नाही, करूया ना आपण गणिताचा अभ्यास. उभे काय आहेत, चला चला गणिताचा अभ्यास करूया आपण. नौटंकी. काय हो बेबी, काय झालंय? वा का, छान जमलं ग तुला. म्हणजे पोटाते कोठाते कस जमत? घरातल्या सगळ्यांबरोबर तू राजकारण करते, त्या पोराला तरी सोड, त्याचा बळी देऊ नकोस. काय काय बोलताय तुम्ही बेबी? बेबी तुम्हाला काय आहे?
पोराचा बळी द्यायचा म्हणजे कोणाबद्दल बोलत होती बेबी मावशी? जादू बद्दल माहित नाही, ती कदाचित माझ्याबद्दल बोलत असेल. आता तुम्ही एकटे लेकरू थोडीच आहे त्यांना. तुला वाटतं का त्या सुजित बद्दल किंवा दादासाहेबांबद्दल बोलतील? मला पण तसंच वाटतंय. 100% माझ्याबद्दल किंवा जादू बद्दल असेल. फार तर फार तिसरी पॉसिबिलिटी अशी की आम्हा दोघांबद्दलही बोलत असेल. काय माहिती, पण मी आलेलं बघून ना बेबी मावशींच्या चेहऱ्यावर तरंगच उडाला बघा. आणि त्या लगेचच तिथनं निघून गेल्या. बरं, आईसाहेबांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्यांना पण काहीच क्लू लागत नव्हतं. म्हणजे चेहऱ्याकडे बघून तरी असंच वाटत होत. विचारू का डायरेक्ट बेबी मावशींना जाऊन? नाही नाही, दुपारी मी फार्मवर चाललो होतो. बेबी मावशी गच्चीत रडत बसली होती. मी विचारलं तिला, अगं काय झालं, का रडतीस? तर म्हणाली, मला यांच्यासारखं नाही वागतायत, मनात एक पोटात एक, म्हणजे मी यांच्या पातळीला नाही जाऊ शकत असं म्हणत होती. खूप विचारलं पण तिने काही सांगितलं नाही, व्यवस्थित उत्तर दिलं नाही. हां, एक काहीतरी फिल्मी डायलॉग मारला म्हणे, रणजित तुझ्या दिशेने एक वादळ येऊ लागलंय, सांभाळून राहा. आणि संजू, मला राहून राहून कुसुमावती देवीनवर डाऊट येत होता. म्हणजे बघ ना, कालपासून त्यांचं वागणं जरा विचित्रच आहे. तुला नाही वाटत असं? आता यांना कसं सांगायचं की आईसाहेब कोल्हापूरला गेल्याच नव्हत्या म्हणून खोटं बोलल्यात त्या आपल्याशी? नाही नाही, नको नको, यांना नाही सांगत. हे आधीच चिडलेत त्यांच्यावर. संजू, अगं मी विचारलं तुला काहीतरी. हो सर, मी एक काम करून येते पटकन, आणि आले ना की तुम्हाला लगेच सगळं सांगते. तू आता कुठे चाललीस? येते म्हणलं ना, आले की तुम्हाला सगळं सांगणार. आलेच. अगं पण आहो, आलेच. आईसाहेब आत येऊ. संजीवनी, काय एवढ्या रात्री? या. माफ करा एवढ्या रात्री आले, पण मला एक प्रश्न पडलाय आईसाहेब, त्याचं उत्तर मिळणं लय गरजेचं आहे. प्रश्न? हा, दोन प्रश्न पडले. विचारा की. आईसाहेब, मला पहिले सांगत, तुम्ही आम्हा सगळ्यांशी खोटं का बोलला? नाही म्हणजे तुम्ही पहिले म्हणलात की मी कोल्हापूरला जाते म्हणून, पण तुम्ही कोल्हापूरला गेलाच नाही. आणि आता बेबी मावशी असं का म्हणत होत्या की त्या पोराचा तरी बळी देऊ नकोस म्हणून? काय झालं संजीवनी, तुम्ही माफ करा आईसाहेब, मी तुम्हाला असे डायरेक्टच प्रश्न विचारलेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला माझा राग येईल, पण मला माझ्या मनात कुठलाही दुसरा विचार नव्हता येऊ द्यायचा. हो, कुठल्याही प्रकारची आडी नव्हती ठेवायची. आणि असाही कुठला विचार मला माझ्या डोक्यात नको होता की जेणेकरून तुमच्यावर संशय येईल, म्हणून मी डायरेक्ट विचारून टाकलं. संजीवनी, तुम्ही आमच्यावर काय पाळत ठेवली आहे काय? तुम्हाला कसं कळलं आम्ही कोल्हापुरात गेलो नव्हतो? माफ करा मला, मी नाही सांगू शकत तुम्हाला ते. तुम्हाला कसं कळलं? आईसाहेब, योगा योगानं कळलं. मी तुम्हाला आता फक्त एवढंच सांगू शकते की मी तुमच्यावर काही पाळत वगैरे ठेवलेली नव्हती. गुड, चांगलंय. काय आहे, वेळी अवेळी प्रश्न पडतात, पण उत्तर योग्य वेळ आली की देणं योग्य ठरत. म्हणजे अर्धवट ज्ञानामुळे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता, पण तुमच्या अर्धवट ज्ञानामुळेच आम्ही तुम्हाला पूर्ण उत्तर देऊ शकत नाही. सॉरी. हे सगळं लय कन्फ्युजिंग आहे. तुम्ही दोन प्रश्न विचारले, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यायचं नाही आहे, आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर
आम्हालाही माहित नाही. म्हणजे तुम्ही संजीवनी, आम्ही एकच सांगतो तुम्हाला, काही घाबरण्यासारखं काही नाही आहे. आश्वस्त राहा, आमच्यावर विश्वास ठेवा. या. जी आई साहेब. एका घरात राहून रणजितराव आणि संजीवनी तुमच्या विरुद्ध हे षड्यंत्र रचत आहे हे उघड पाडायलाच पाहिजे. मस्त आहे. आम्ही तुमच्या विरोधात नाही, तुमच्या बाजूने आहोत. तुम्ही हसताय का? आमचं बीपी हाय झालंय इथं आणि तुम्ही कालपासून शांत कसे काय? मग काय करावं आम्ही? तुमच्यावर ओरडावं, गळा धरावा तुमचा? नाही नाही, तसं नाही हो. पण तुम्हाला त्या डीएनए टेस्टचं टेन्शन नाही आलं वे? राजश्री, ही आमच्या ध्यानाची वेळ आहे, हे विसरू नका. बाबूजी सॉरी सॉरी, म्हणजे आमच्या लक्षातच नाही आलं. तुम्ही नाही, तुमचं चालू द्या. चालू, सॉरी. हरकत नाही. अरे हो, विसरलोच. हे तुमच्यासाठी गिफ्ट. आमच्यासाठी? तुम्ही आमच्यासाठी आणली का? म्हणजे आमचा बर्थडे नाही, आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी पण नाही. मग आम्हाला आणावं असं वाटलं, आम्ही आणलं. आवडलं? मी लय खुश आहे. का दुःख होत आहे का त्याच? नाही, तस नाही. आम्ही खुश होतो म्हणून आणली तुमच्यासाठी साडी. आवडली का ते सांगा. तुम्ही का खुश आहे? आमच्या बाबूजींनी सांगितलंय खुश राहा म्हणून आम्ही ठरवलंय खुश राहायचं. काय चुकलं का आमचं? नाही नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यावं का आता मी बेबी? ये की गा का? तुझंच घर आहे, परमिशन काय मागते? काय झालंय बरं एवढं तोडून बोलायला? मग अशी पण नेमकं काय बोललात तुम्ही आम्हाला आणि का? जाऊ द्या का, कशाला तुला राग आहे? आम्हाला राग येईल म्हणून तुम्ही सांगणं कधीपासून थांबवलं? तू बदलल्यापासून. काय बोलताय तुम्ही, कुठल्या संदर्भात? बेबी, तुमच्या मनात काय चाललंय आम्हाला कळणं मस्त आहे. अक्का, तुझं आणि दादासाहेबांचं बोलणं ऐकलं. Hmm.
मग मग काय तू डीएनए टेस्टला पाठिंबा दिलास ते संजूनी रणजितला धडा शिकवण्यासाठी इतकी आतल्या गाठीची आणि निर्दयी झालीस तू अक्का